बातमी पुण्यातूनच. पुण्यातील ड्रग्स व्हायरल व्हिडिओ प्रकरणी पोलीस निरीक्षक अनिल माने यांना निलंबित करण्यात आलंय. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या सूचनेनंतर ही कारवाई झालेली आहे. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी ही कारवाई केलेली आहे. या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रोहन कदम. रोहन, पुण्यातील ड्रग्स व्हायरल व्हिडिओ प्रकरणी आता मोठी कारवाई झाली आहे. पोलीस निरीक्षक अनिल माने यांनाच निलंबित करण्यात आलंय, तर या संदर्भात अधिकची माहिती. खर तर ही सगळी जबाबदारी जी आहे ती गेल्या काही दिवसांपासून पुणे पोलीस आयुक्तांनी क्राईम युनिट वर दिली होती, गुन्हे शाखेला दिली होती, आणि ही हद्द ज्या पोलीस निरीक्षकांच्या हद्दीमध्ये येते ते जे आहे त्यांना निलंबित करण्याचा पुणे पोलीस आयुक्तांनी घेतला पाहायला मिळतोय. गुन्ह्याचे पुणे पोलीस निरीक्षक असणारे अनिल माने आणि शिवाजीनगरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश पाटील या दोघांवरती जी आहे ती पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी निलंबनाची कारवाई केलेलं पाहायला मिळत आहे. कारण का वरिष्ठ पोलीस निरीक्षकांवरती कारवाई करण्याची मागणी जी आहे ती मुरलीधर मोहोळांनी केलेली होती, आणि त्यानंतर जे आहे ते यामध्ये दोषी जे होते त्या दोन जणांवरती जी आहे ती सध्या कारवाई केली आहे. यामध्ये आणखीन देखील काही लोकांवरती कारवाईचा बडगा जो आहे तो पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडून उचलला जाऊ शकतो. आगामी काळामध्ये हे प्रकरण मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते अनेक पोलिसांच्या जीवावर बेतू शकतं अशा प्रकारचं सध्या चित्र जे आहे ते दिसतंय. त्यामुळे निश्चितपणाने हलगर्जीपणा करणाऱ्या कुठल्याही पोलिसांना जे आहे ते सोडलं जाणार नाही असं जे आयुक्तांनी सांगितलं होतं त्याच्याबद्दलचा हा जो आहे तो परिणाम सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. धन्यवाद रोहन तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.